징구 지구기. ताई, मी मनुष्याचा वास घेऊ शकतो आणि तू? हो दादा, मी सुद्धा वास घेऊ शकते. मी तर त्यांच्या चालण्याचा आवाज सुद्धा ऐकू शकते. हो, आशा करतो की ते सगळे एकत्र असतील. मी बघतो. हिडिंबाने पांडवांना पाहिलं. एक, दोन, तीन, चार आणि पाच. अरे वा वा, आज तर आपली मेजवानीच आहे. दादा, ताई, त्यांना मार आणि त्या पाचही भावांना इकडे घेऊन ये. आज आपण त्यांना खाऊन टाकूया. जस तुम्ही म्हणाल दादा. हिडिंबी त्यांच्या झोपड्याजवळ जाते. तिला नवलच वाटलं जेव्हा तिने भीमाला बघितलं. वा, किती धष्टपुष्ट तरुण आहे. मी तर ह्याच्याशी लग्न करणार, पण तो माझ्यासारख्या राक्षसीशी विवाह नाही करणार. मग मी काय करू? हिडिंबीने चमत्कारिक शक्तींचा वापर करून एका सुंदर कन्याच्या रूपात वेषांतर केलं. आता मला त्या तरुणाला जाऊन भेटायला हवं. हिडिंबी भीमाच्या दिशेने चालू लागली. एय मुली, तू या जंगलात एकटीच काय करत आहेस? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते. मी तर ह्या जंगलातच राहते. अच्छा, ही गोष्ट आहे. मी आहे भीम. भीमाने त्याचा परिचय दिला. हिडिंबीने जेव्हा भीमाची गोष्ट ऐकली तेव्हा हिडिंबीच्या मनात त्याच्यासाठी जागा बनली. बरं होईल जर मी त्यांच्या जवळच राहीन. त्या दिवसापासून हिडिंबी भीमाच्या झोपड्याजवळच राहू लागली. बरेच दिवस गेले. माझ्या बहिणीला काय झालं असेल? आधी तर कधीच असं तिने केलं नाही. हे म्हणताना हिडिंबा त्याच्या बहिणीच्या शोधात निघाला. जेव्हा त्याने हिडिंबीला मनुष्य रूपात बघितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. हिची एवढी हिम्मत! एका माणसासाठी तिने तिचे सगळे नियम तोडलेत. मी त्या विशाल तरुणाला धडा शिकवणार, नाही सोडणार त्याला. हिडिंबाने भीमावर हल्ला केला आणि त्यांच्यात भीषण युद्ध झालं ज्यामध्ये हिडिंबाने प्राण गमावले. हे बघून हिडिंबी रडायला लागली. मी या नुकसानाची भरपाई कशी करणार? जसजसे दिवस जात होते हिडिंबी तिचे दुःख विसरत होती. ती परत भीमाला भेटली आणि त्याला लग्नासाठी आग्रह करू लागली. हिडिंबी, मी तुझ्याशी लग्न करणार, पण एका अटीवर. अट? आणि ती काय आहे? मी आपल्या मुलाच्या जन्मानंतर येथून निघून जाईल. हिडिंबीने आपल्या मनावर दगड ठेवून भीमाची अट मान्य केली. भीमाने त्याच्या आईची परवानगी घेऊन हिडिंबीशी विवाह केला. स्वामी, चला माझ्या घरी जाऊया आणि तिथेच राहूया. बरेच महिने गेले. त्यानंतर हिडिंबीने एका मुलाला जन्म दिला. मी खूप आनंदी आहे हिडिंबी. चला याचे नाव ठेवूया घटोत्कच. तुला ती अट तर लक्षात आहे ना जी मी लग्नापूर्वी ठेवली होती? होय स्वामी, तुम्ही तुमच्या आई आणि भावासोबत प्रवास पुढे चालू ठेवा. ईश्वराची कृपा आहे की आपल्याला सगळ्यात शक्तिशाली मुलगा झाला. आणि मी वचन देते की जेव्हाही तुम्ही याचं स्मरण कराल हा तुमच्या समोर प्रकट होईल. ठीक आहे, आपल्या मुलाची नीट काळजी घे. येतो मी. तुमचा प्रवास सुखाचा होवो. हो, किती अद्भुत होत. खूपच रात्र झालीय, आता जेवलंच पाहिजे.